महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. अव्या शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये. नगर तालुक्यातील वाळके येथे कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11,28,000 रुपये किमतीच्या 38 लहान मोठ्या गायी ताब्यात घेण्यात आल्या तर 1.5 लाख रुपये किमतीची पिकअप टेम्पो जप्त करण्यात आली असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे तर 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या गायींची माऊली कृपा गोशाळा येथे सुखरूप रवानगी करण्यात आली. ही कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच तंबी दिली आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात नागरिक आणि दुकानदार व ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला. मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडू नका, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत गर्दी टाळण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, महापालिका दक्षता पथकाचे प्रमुख परिमल निकम व सर्व कर्मचारी यांच्या समवेत महापौरांनी ही पाहणी केली. भारतीय संस्कृतीत सर्व दानांमध्ये रक्तदान सर्वश्रेष्ठ मानले जाते. विज्ञान कितीही पुढे केले असले तरीही अजूनही रक्त तयार करता आलेलं नाही, अशा वेळी माणूसच माणसाच्या कामा येऊ शकतो. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांनी हाच माणुसकीचा संदेश दिलाय. त्यांना अभिप्रेत असलेला रक्तदानाचा महायज्ञ मानव सेवा समिती दरवर्षी आयोजित करीत असते. यंदाही या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. 31 मार्चपर्यंत आणखीन रक्तदाते या यज्ञात सहभागी होऊन रक्तदानाचे पुण्यकर्म करतील. कोरोना काळात आनंद ऋषीजी ब्लड सेंटरने महत्त्वाची भूमिका बजावत रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महापालिकेने नटराज हॉटेल आणि जैन पितळे बोर्डिंगमध्ये कोविड सेंटर सुरू केले. येथे 110 कोरोना बाधितांवर उपचार करता येणार आहे. आता महापालिकेने आणखीन 2 ठिकाणी नव्याने कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1,500 घरात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात आणखीन 2 ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचालित गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेदिक रुग्णालयात महापालिकेच्या सहकार्याने सिरमच्या मोफत कोविड-19 लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष आमदार अरुणकाका जगताप यांनी स्वतःला लस टोचून केले. यावेळी आमदार अरुणकाका जगताप म्हणाले, संपूर्ण जगात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व नागरिकांसाठी शासनाने विविध प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सिरमची लस घेण्यास प्राधान्य द्यावे असे यावेळी ते बोलत होते. तर या बातम्यांसह इथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.